आजादीचा अमृत महोत्सव आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष होत आहेत. या अनुषंगाने आपल्याला येणाऱ्या आगामी काळामध्ये 13 तारखेपासून 15 तारखेपर्यंत भारत शासनाने जे काही कार्यक्रम दिले आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज मी अकोले नगरपंचायतच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करते की येणाऱ्या 13 तारखेला सकाळी प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या घरावर ध्वजारोहण करून ज्याप्रमाणे आपण गुढीपाडव्याला मराठी भाषिक राज्य म्हणून गुढी उभारून महाराष्ट्राच्या परंपरेचं ज्याप्रमाणे आपण प्रतीक म्हणून गुढीचं जे मांगल्यमय प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मांगल्यमय प्रमाणात जशी गुढी उभारली जाते त्याप्रमाणे प्रत्येकाने हर घर तिरंगा ही प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांची संकल्पना आहे की हर घर तिरंगा. त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पूर्ण देशभर ते स्वतःच्या देशाचा फ्लॅग फडकवून स्वतःचा आनंद उत्सव साजरा करत असतात. त्या अनुषंगाने नरेंद्रजींनी आपल्याला हर घर तिरंग्याची संकल्पना मांडली आहे आणि माझी नगरपंचायत हद्दीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एक आव्हानात्मक विनंती आहे की येणाऱ्या 3 दिवसामध्ये 13 तारखेला सकाळी आपण प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून आजादीचे 75 वर्ष हे आनंदाने साजरे करावे. त्याचबरोबर 15 तारखेला संध्याकाळी 6 वाजता त्या ध्वजाला खाली घेऊन त्याचा अवमान होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने घ्यावी ही प्रथमतः मी सगळ्या नागरिकांना विनंती करते. त्याचबरोबर येणाऱ्या 13 तारखेला शनिवारी सकाळी 8 वाजता अकोले शहराच्या तसेच अकोले तालुक्यातून प्रत्येक स्तरावरून प्रत्येक प्रशासकीय व्यवस्थेतनं अगदी तहसील कार्यालय असेल, BDO ऑफिस असेल, माझी नगरपंचायतच्या प्रत्येक कर्मचारी, आमचे मुख्याधिकारी साहेब, माझे सगळे नगरसेवक, त्याचबरोबर पत्रकार संघ, डॉक्टर वैद्यकीय सेवेतून डॉक्टर असोसिएशन असेल, मेडिकल असोसिएशन असेल, आमच्या सगळ्यांना अभिमान वाटावं अशी अकोले तालुक्याची माझी सैनिक संघटना असेल, स्वातंत्र्य सैनिक संघटना असेल, प्रत्येक समाज, अगदी माहेश्वरी समाज असेल, सोनार समाज असेल, नाभिक समाज असेल, मातंग समाज असेल, मराठी समाज असेल, मुस्लिम समाज, ब्राह्मण समाज, या सर्व समाजांनी सगळ्यांनी एक स्तरावर एक भारत श्रेष्ठ भारत ही संकल्पना मनाशी उदाशी बाळगून जी स्वातंत्र्याची तिरंगा रॅली आपण करत आहोत त्या रॅलीमध्ये सगळ्यांनी अकोले शहरातील प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावं प्रथमतः हे मी सगळ्या नागरिकांना आवाहन करते. त्याचबरोबर येणाऱ्या ह्या 3 दिवसाच्या काळामध्ये आपण 16 तारखेला 15 तारखेला प्रत्येकाने स्वातंत्र्य दिनाचा आनंदोत्सव साजरा करून 16 तारखेला अकोले नगरपंचायत आणि तालुक्यातील सगळ्याच गुणवंत विद्यार्थी असतील, माजी सैनिक असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील, त्याचबरोबर विविध क्षेत्रात काम करणारे सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्याचबरोबर महिला वर्ग असेल, विद्यार्थी असतील, शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, राजकीय आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सगळ्यांचे, ज्येष्ठ नागरिकांचे आणि विद्यार्थ्यांचे सत्कार हे नगरपंचायतच्या वतीने आपण 16 तारखेला तो एक कार्यक्रम राबवणार आहोत. तर आपण सगळ्या नागरिकांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि तिरंगा रॅलीमध्ये एक भारत श्रेष्ठ भारत याचं प्रतीक आपल्या अकोले तालुक्याने पूर्ण भारताला दाखवून द्यावं एवढीच आज मी सगळ्या अकोले नगरपंचायतच्या नगरसेवकांच्या वतीने, मुख्याधिकारी साहेबांच्या वतीने आणि सगळ्या कर्मचारी वृंदाच्या वतीने सगळ्या नागरिकांना विनंती करते आणि आवाहन करते की जास्तीत जास्त मोठ्या संख्येने माता भगिनींनी, बालकांनी आणि सगळ्या नागरिकांनी, बांधवांनी माझ्या या रॅलीमध्ये सहभागी व्हावे आणि या कार्यक्रमाची शोभा ही द्विगुणित करावी आणि खरोखर भारत 75वी स्वातंत्र्याची साजरी करतो याचं कौतुक आपल्या अकोले तालुक्यातील प्रत्येक नागरिकाला आहे याबद्दल मी सगळ्यांना आवाहन करते. आपल्या तालुक्याचे सगळ्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हा कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यक्रम जरी नसला तरीही माननीय आदरणीय पिचड साहेब जे आहेत मी त्यांनाही विनंती करते की तुम्ही देखील या रॅलीमध्ये सहभागी व्हावं. वैभवभाऊंनाही विनंती करते, त्याचबरोबर मी सगळ्या स्तरावरील सगळ्याच नागरिकांना विनंती करते की हा कार्यक्रम हा कुठल्याही पक्षाचा नसून आपल्या देशाचा आहे आणि आपण सर्वांनी
या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि पूर्ण भारताने अगदी नरेंद्रभाई मोदींनी आपल्या अकोले तालुक्याच्या रॅलीची दखल घ्यावी. इतकी सुंदर रॅली तुम्ही सगळ्या नागरिकांनी मिळून माझ्याबरोबर करावी एवढीच आजच्या दिनी मी सगळ्यांना विनंती करते, आवाहन करते की मोठ्या संख्येने सगळ्या नागरिकांनी महिला भगिनींनी या रॅलीमध्ये उपस्थित व्हावे. धन्यवाद.